दिवाळीचा सण दोन दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे असं असताना मात्र यंदाची बळीराजाची दिवाळी कडू झाली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि संपूर्ण पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे। यामुळे उडीद आणि सोयाबीनच्या शेंगांनाही कोंब फुटतंय। सोलापूर जिल्ह्यातील 1,47,000 शेतकऱ्यांनी विमा रक्कम मिळावी यासाठी कृषी विभागाला नुकसानीची माहिती दिली आहे, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या हातावर दमडीही पडलेली नाही आहे। त्यामुळे आता जगाचा पोशिंदा मेटाकुटीला आलेला आहे। आमच्या गावात ह्या दोन महिन्यात इतका पाऊस पडला आणि आमची पिकं तोंडाला आलेली, आता आम्हाला काढताही नाहीत, ते पाण्यात आहेत सगळी। आता लहान लहान मला लेकरं आहे, ती लहान लहान लेकरं दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्या लेकरांना काय म्हणून द्यायचं आम्ही खायला? तर तुम्ही सरकारने आम्हाला काहीतरी आमचा विमा अगर आमचे काय गाय नुकसान भरपाई देवी म्हणजे आम्ही काहीतरी लेकराला खाऊ घालू। गुडघाभर पाण्यात बुडालेल्या या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमे यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर अशा 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुफान अतिवृष्टी झाली आणि याचा थेट फटका जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। ऐन काढणीला आलेलं खरीप पीक अक्षरशः हातातून वाया गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल। मी सध्या उभा आहे एका सोयाबीन आणि उडदाच्या शेतामध्ये। आपण बघू शकता या उडदाच्या शेतामध्ये ही जी उडदाची शेंग आहे ती त्याला पुन्हा एकदा कोंब फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे की शेतकऱ्यांना या ठिकाणी याची काढणी सुद्धा करता आलेली नाही आणि त्यानंतर याची रास सुद्धा करता आलेली नाहीये। त्यामुळे आपण जर बघितलं तर सोयाबीनचं पीक असेल किंवा उडदाचं पीक असेल ते अक्षरशः माती मोल या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भल्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, मात्र ऐन दिवाळी उद्या तोंडावर आलेली असताना शेतकऱ्याच्या ताटामध्ये मिठाई घेण्यासाठी चाराणे सुद्धा पडत नाहीयेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आर्थिक कणा जो आहे तो पुरता कोलमडून गेलेला आहे। त्यामुळे कुठलीही पंचनामे न करता सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई राज्य सरकारनं जाहीर करावी आणि थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावेत अशीच अर्थ हाक सोलापूर जिल्ह्यातला बळीराजा आता राज्य सरकारला मारताना आपल्याला पाहायला मिळतोय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।